नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आदिती आहे, आपली होस्ट. तर आदिती, आपल्याला या व्हिडिओबद्दल माहिती सांगते. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या भोयरे या माझ्या गावामध्ये. तर आई जगदंबा मंदिर आहे आणि आता आपण घेणार आहोत या मंदिराचे दर्शन. 40 पायऱ्यावरती चढून गेल्यावर आईचं मंदिर आहे. मंदिराचा पूर्ण इतिहास, मंदिराबद्दलची माहिती, या भोयरे गावाबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलमध्ये. एका आख्यायिकेप्रमाणे आई जगदंबा भुयारातून इथे प्रगटली, म्हणून भुयाराचे अपभ्रंश होऊन गावाचे नाव भोयरे असे झाले. मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिर सोळखांबी आहे. मंदिर आणि परिसर स्वच्छतेची गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली आहे. गप्पा, गमती, भजन, अभंग आणि गाण्यांच्या भेंड्या खेळता खेळता पंढरपूर ते भोयरे 1.5 तासांचा प्रवास काही क्षणासारखाच वाटला. जगदंबा मंदिराबद्दल आणि या गावाबद्दल अधिक माहिती मिळवून घेऊयात आपण या मंदिराच्या ट्रस्टच्या सदस्या आणि माझी काकू असलेली सौ रंजना कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. रंजनाराव साहेब कुलकर्णी. बरं. आमचं गाव म्हणजे भोयरे. ह्याला एक जुनी आख्यायिका आहे की तुळजापूरला जाताना देवीनं भुयारी मार्गातनं प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळं भोयरे हे गाव आख्यायिकेत प्रसिद्ध आहे. आणि तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझ्या गावाची लोकसंख्या 2500 आहे, पण माझं गाव सदन आहे कारण दोन नद्यांचा संगमाचं प्रेम, नद्यांची सुबत्ता माझ्या गावाला लाभलेली आहे. त्याच्यामुळं 80% ते 90% गरीबही माझ्या गावात कुणी राहिलेलंच नाही आहे सध्या. 90% ऊसाचं उत्पादन आहे, 10% गहू ज्वारीचं आहे. आणि सर्व लोकांकडं 4-व्हीलर 2-व्हीलर फोन, सगळं म्हणजे सगळ्या ज्या सुविधा लागतात जगायला, कमवायला, त्या सगळ्या आहेत. ह्याला फक्त देवीचीच कृपा आहे कारण जुनं जे हेमाडपंथी मंदिर आहे त्याला आमच्या कमिटीनं सगळ्या गावांनी नवीन आकार दिला आहे, जुन्याचं नवं रूपांतरित केलेलं आहे. आणि थोडी देवीची भंग झालेली मूर्ती होती, तिला पण वज्रलेप देऊन लोकांनी सहकार्य करून, कमिटीचं सहकार्य, लोकांचं सहकार्य, पाहुण्यांचं सहकार्य, ह्यानं तिचा परत जीर्णोद्धार झालेला आहे. आणि देवी अशी आहे की तिचं जागृत रूप ती लोकांना दाखवते. एवढे कोरोनात आती लोक गेली, परंतु माझ्या गावातला एकही व्यक्ती कोरोनात गेलेला नाही. ही देवीची खरोखर कृपा आमच्या गावावर आहे. कोणी आजारी पडले खरं, पण दगावलं एकही नाही. आणि देवी म्हणजे सुबत्तेचं गाव आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. आणि देवीला कुणी न येतं असं कुणी राहत नाही. देवीचं म्हणजे जे जागृत रूप आहे, कधी आपल्याला जसं बघल तसं बघायला मिळतं. तुम्ही मनातून जरी मागितलं ते वंजळीत फुलं पाडल्याशी देवी राहत नाही. मागच्या 10 वर्षात म्हणजे मला असं 2017 एक मला विचारलं गेलं की त्या देवीचं रूप काय खरं, तर देवी म्हणजे कोण, तर त्या दी ह्या तिघे बहिणी होत्या. आणि आमच्याकडं कसं असतं, देवीची वर्षातून 3 वेळा यात्रा होते. एक नवरात्रात होते, दुसरी धुलिवंदना दिवशी होते, आणि तिसरी पौर्णिमेला, पौष पौर्णिमेला असते. मग धुलिवंदनेची यात्रा का करतो की जुन्या 100 वर्षापासून एक आख्या आहे की तिथं देवी दगडाची युद्ध करते. त्या तिघीजणी असं प्रवासाला निघाला असताना दैत्य मागं लागले. त्यांच्या आंबा, अंबालिका आणि अंबिका अशी तिघी बहिणींची नावं होती. म्हणजे आख्यायिकेवर का मला पण नक्की माहिती, पण आख्यायिका लिहिलेलं होते एका कागदावर. आणि त्यात त्या तिघी बहिणी दैत्य मागं लागल्यावर बिटले नावाचं गाव आहे मोहोळ तालुक्यात, त्या धाकट्या बहिणीला तिनं शेणात ढकलून दिलं. शेणात असं उकिरला होता गावा शेजारी, शेणात ढकलल्यामुळे ती पूर्ण बुजली आणि तिचा चेहरा थोडा उघडा राहिला. ती राक्षसाला काही दिसला नाही. परत त्या दोघी बहिणी आल्यावर नदीच्या तीरावर आल्यावर युद्ध लागलं. धाकट्या बहिणीला तिनं सांगितलं नदीतून जा आणि तिथं एका डोंगरावर भुयार आहे, त्या भुयारातून तुळजापूर घाट, तुझा जिथं प्रवास थांबल तिथं तू उभा राहा. मग त्यांनी तुळजापूरच्या डोंगरावर उभा राहिली. आणि मधली जी आंबिका आहे ती इथं भैरेची आहे, तर तिनं काय केलं, तिथं युद्ध केलं नदीच्या तीरावर आणि येऊन मंदिरावर डोंगरावर युद्ध चालू केलं. म्हणून आजपर्यंत आम्ही दगडाची लढाई खेळतो. आणि जुनी बायका गाणं म्हणतात की काय सांगू तुला, भैरेच्या देवीची लढाई अजून खेळती धोंड्याची लढाई, असं एक आख्यायिका आहे. त्याच्यामुळं देवी ही जागृत देवस्थान आहे असं सगळ्यांना लाभो, तुम्ही त्याचा लाभ घ्या.
धन्यवाद ताई, खूप सुंदर माहिती दिलीत. आणि ते भुयार तुम्ही जे म्हटलं होतं ते कुठे आहे किंवा कसं? याच्या खालीच. याच्या खाली म्हणजे कसं? याच्या खाली दिसणार. हा हे तो कासवापासूनच भुयार. बर बर बर. म्हणजे याच्या खाली पहिले भुयार आहे. नमस्कार मंडळी, आपल्याबरोबर आयुष्य आबा आहेत. ते जरा आपल्याला कोणाची ओळख करून देत आहेत ते आपण ऐकूया. नमस्कार, हे हनुमंत चव्हाण बर या गावचे रहिवासी आहे. बरं. पोलीस विभागात होते आणि हे मंदिर पूर्वी खूप जीर्ण झालेलं होतं. आता हे तुम्ही सर्व मंदिर पाहिलेलं आहे. या मंदिराचं नूतनीकरणाचं पूर्ण श्रेय हनुमंत चव्हाण यांना आहे. अरे वा, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे नूतनीकरणासाठी. बरं, आता आपण प्रत्यक्ष त्यांना भेटूया. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार, तुम्ही थोडीशी माहिती सांगावी. ही जगदंबादेवी मंदिर जे आहे, बरोबर, 2000 साली मोहोळ पोलीस स्टेशनला हवालदार म्हणून होतो. त्यावेळेला सहज आल्यानंतर जीर्ण झालेलं, वरच्या पुतळा वगैरे जे होते सगळं पडलेला होता, नूतनीकरणाची आवश्यकता होती. बरोबर. ती त्यांनी सर्वांनी सांगितलं मला. मग मी म्हणलं माझ्यानं काय होणार बाबा, म्हणलं आपण सर्वजण गावातल्यांनी जर केलं तर मी पोलीस खात्यातला माणूस, मला काही होणार नाही असलं तर. नाही नाही म्हणलं, हे फक्त तुमच्याकडूनच होत आहे म्हणून सांगितलं त्यांनी. 35,000 त्या दिवशी, एकाच दिवशी 35,000 अशी परिस्थिती निर्माण व्हायची. एक एक माणसं सकाळी अरे 10,000 दर किती आहे बाबा, तुला किती दिवस मी पैसे करवलो पैसे घेणार. म्हणजे लोक मला अशी करत आली. कुणाकडे जरी गेलो की बाबा एक चल 500 फाड, 2,000 फाड, म्हणून पावत्या फाडत होती. नाही, ते मी आता बघू शकतो. कारण तुम्हाला मंडई मेन सांगायचं आहे, मी इथे 6 ते 7 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो. त्या मंदिराचंही तेव्हा बघितलं होतं कसं होतं काम. आणि आत्ता मी आलेलो आहे 6-7 वर्षानंतर, तर बरंचसं मला डेव्हलपमेंट जाणवले. खरंच काका, तुम्ही भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे मला बरंचसं तिकडचा दरवाजा असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी मला नवीन नवीन दिसत आहेत मंदिराच्या नूतनीकरणाच्या. म्हणजे मला ॲक्च्युली मी स्वतः विटनेस आहे की मला हे दिसतं आहे सगळं काम. मला सर्व गावातल्या लोकांनी सहकार्य आजपर्यंत केल्यामुळे आज ही ह्या मंदिराची परिस्थिती अशी झालेली आहे. सुंदर, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली सगळ्यांना. मंदिराच्या मागच्या बाजूने आल्यावर आपल्याला इथे काही शिल्प बघायला मिळत आहेत. आणि आज सांगायची गोष्ट अशी आहे की आज भोयरे इथे आम्ही सर्व सासूरवाशिणी, म्हणजे भोयरेकर कुलकर्णी घरातल्या ज्या मुली आहेत, ज्या लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत, त्या सगळ्या मिळून देवीला आम्ही एक छोटंसं कार्यक्रम करणार आहोत. देवीची अगदी खणा नारळाने वगैरे ओटी भरणार आहोत आणि एक छोटंसं गेट टुगेदर भंडाराचं आयोजित केलेलं आहे. या निमित्ताने सगळ्यांचं देवीचं दर्शनही होणार आहे आणि गेट टुगेदर पण होणार आहे. तर आता आमची चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी, तर आपण ती बघून घेऊयात. या सगळ्या माझ्या आत्या बहिणी, नमस्कार, आणि या सगळ्या मिळून आज स्वयंपाक बनवत आहेत. काय काय स्वयंपाकामध्ये? कोशिंबिरीची तयारी झाली, भाजी चिरून झाली, आमटीची तयारी, तिकडे वांगडा बटाट्याची तयारी चालू आहे, भात लावलाय, तिकडे चहाची तयारी आहे, वरण लावते शिजायला. व्हेरी गुड. मी भात करते. या सगळ्या माझ्या आत्या बहिणी आणि काकू आहेत आणि या आता सुंदर जेवण बनवणार आहेत आणि देवीची आता पूजा होणार आहे. तर आता आपण तेही शूटिंग करूया. ही माझी लाडकी आहे, माझ्या भावाची मुलगी. ही माझी आत्या, ही सोलापूरला राहते. ही माझी लाडकी भाची. मला 11 आत्या आहेत, त्यातल्या आज काही आल्या नाही आहेत पण बऱ्याच जणी आलेल्या आहेत. आता जेवण पूर्ण रेडी झाल्यानंतर आपण आता बघूया.
तुम्ही आहे ना सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके आई रा जाऊ दे उद्या सदानंदी जाऊ दे उद्या बोल भवानी माता की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणंपके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंब मंडळी मंदिरातील गाभाऱ्यातील पुजारी आपल्याबरोबर आहेत, त्यांना त्यांच्याबद्दल माहिती इकडे जाणून घेऊया आपण. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. राहुल दिलीप साठे. ओके. आता मला तुम्ही मंदिराबद्दल थोडी माहिती आणि देवीबद्दल माहिती सांगा इकडची. हे मंदिराचं बांधकाम म्हणजे हेमाडपंथी आहे. बरं. त्याच्यानंतर आपण वर्षातून 3 यात्रा होतात ह्या मंदिरामध्ये. एक नवरात्र उत्सव, दुसरी धुलीवंदन असते आणि तिसरी पौष महिन्यात असते. आणि मंदिराची आख्यायिका अशी आहे की साधारणतः हे मंदिर अद्याप तरी कुठं लिखित नाही की 600 वर्षापासून असं आम्ही ऐकतो की चालूच आहे. 600 मी 6व्या शतक. हां 6व्या शतक. आणि त्याच्यानंतर धुलीवंदनाची प्रथा म्हणून त्यावेळेस आपण काय करतो की तिथं बंदर आहे, त्याच्यानंतर गावाला गावाची वेस आहे, तिथं आल्याच्या नंतर थोड्या वेळ दगड खेळले जातात, तिथून मंदिरावर आल्याच्या नंतर धुलीवंदन म्हणून तिथं आपण मोठ्या प्रमाणात दगडांची होळी अर्धा तास. ओके. साधारणतः आणि दुसऱ्या वेळेस नवरात्राच्या दिवशी म्हणलं तर नवशृंगार असते, सगळे दागिने असतात आणि 9 दिवसाचे सिंहावर मोरावर वगैरे मिरवणूक काढली जाते. आणि पौष महिन्यातल्या दिवशी यात्रा ते काय सर्व समा गाव देवतेसाठी किंवा ग्रामस्थांसाठी यात्रा स्थापित करतो आपण वर्षातून एकदा. हे मी माझ्या वडिलोपार्जित आमच्याकडे कमीत कमी 150 ते 200 एकर जमीन, त्याच्यात कालांतरानं काहीतरी देवाचा भोग म्हणून ती सगळी जमीन आईवडिलांच्या आजोआजोबांच्या ह्याच्यात संपली गेली. मग परत तिथे अशी झाल्याच्या नंतर एक दिवशी मी घरी झोपलो होतो दुपारी 2 वाजता. त्यावेळेस माझ्या स्वप्नात आल्याच्या नंतर किंवा तो माझी सेवा कर, चांगले दिवस येतील किंवा सुख समाधान राहील तुझ्या, तेव्हापासून आजपर्यंत मी पूजा करतो. मी बाळ ब्रह्मचारी पहिल्यापासून लागलो. हो. धन्यवाद, तुम्ही खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. प्रीती भोजनाचा आस्वाद, तोंडी लावायला आठवणी, मस्करी, आग्रहामुळे पोट भरलं तरी मन भरलं नव्हतं. हमरस्त्यापासून दूर अडवळणी असलं तरी गावात खूप सुधारणा झाल्या आहेत. उपजीविकेसाठी बाहेर पडलेला गावकरी शेती आणि देवीसाठी आपल्या गावाकडे ओढला जातोच. तर मंडळी हा आमचा कुलकर्णी वाडा आहे आणि हा बघा तर दगडी वाडा खूप जुना आहे आणि पूर्वी आमचे पूर्वज इथे राहत होते. सध्या माझे चुलत काका काकू इथे राहतात. तर आपण आता त्यांचं घर बघूया. या किचन आहे. वापरून जाऊ ते बोली. हे
छोटस किचन आहे. इथे देवघर आहे. हा छोटासा हॉल आहे. तर मंडळी, असा आपण सुंदर व्हिडिओ या मंदिराचा बघितलेला आहे. आदितीने सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आणि मला अजून एक तुम्हाला गोष्ट शेअर करायची आहे की मला बऱ्याच जणांनी विचारलं आहे की सर तुम्ही कुठला कॅमेरा वापरता, तुमचं पिक्चरायझेशन खूप छान असतं, तर त्याबद्दल जर लोकांना माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. ती लिंकवर तुम्ही क्लिक करून त्या पर्टिक्युलर वेबसाईटला तुम्ही जाऊन ते बाय करू शकता इक्विपमेंट. तर बरेचशी इक्विपमेंटची लिस्ट मी खाली प्रोव्हाइड केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरच्यासाठी किंवा तुमच्या कुलदैवतेसाठी किंवा कुठल्याही तुमच्या देवासाठी तुम्हाला सामग्री जर घ्यायची असेल तर त्या लिंकमार्फत तुम्ही तिथे पोहोचू शकता. आणि कमीत कमी पैशामध्ये ऑफरमध्ये तुम्ही ते तिकडनं वेगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकतात. तर वेळ न घालवता खाली लिंकवर क्लिक करा आणि तिकडनं वस्तू बाय करा. तर तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम, देवीचं मंदिर आणि माझं गाव कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवून पाठवा. आणि अजूनही तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत बघत राहा आपला एक्सप्लोअर विथ जयगुरुदेव चॅनल. आणि आपण आता परत लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.